तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे, ज्यामध्ये सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात या ठिकाणी 13,72,00,000 रुपयांचा या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी तो पैसा आहे जो 13,72,00,000 तो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफरसुद्धा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतीचा व्यवसाय हा बेभक वशाचा झाला आहे। कधी अतिवृष्टी तर कधी या ठिकाणी दुष्काळ तर कधी गारपिटी, यातूनही पीक वाचले तर या ठिकाणी कीडांचा प्रादुर्भाव असतोच, आणि त्यामुळे पीक घरी येईपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना काही या ठिकाणी विश्वास नसतो की आम्हाला या ठिकाणी बघितलं तर। म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांच्या संकट काळात या ठिकाणी दिलासा देण्यासाठी पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केलेली आहे। आणि गेल्या खरीप हंगामात या ठिकाणी बघितलं तर सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले होते, आणि जिल्ह्यातील 8,198 या ठिकाणी जे सोयाबीन उत्पादक होते शेतकरी, आणि त्या या ठिकाणी विम्याने तारले आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर या शेतकऱ्यांना तब्बल 13,72,00,000 रुपयांचा नुकसान भरपाई मिळालेला आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर जिल्ह्यातील या ठिकाणी 2020-21 याच्या खरीप हंगामात या ठिकाणी 1,38,241 हेक्टरवरची या ठिकाणी सोयाबीनची लागवड करण्यात आलेली होती, आणि त्यामध्ये या ठिकाणी बघितलं तर केवळ 7,266 हेक्टरकरिता 8,511 शेतकरी या ठिकाणी या योजनेमध्ये भाग घेतलेले होते। आणि यामध्ये बघितलं तर या ठिकाणी सर्वाधिक या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे शेतकरी आहे ते 13,72,14,000 रुपयांचा या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि पूर्वी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजना बंधनकारक करण्यात आली होती, आणि मात्र मागील वर्षापासून ऐच्छिक केली आहे, आणि त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे। नुकसान भरपाई मिळण्यासाठी या ठिकाणी यावर्षी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे। या ठिकाणी बघितलं तर जे गेल्या वर्षी जे पीक कर्ज घेत होते शेतकरी, त्यांच्या या ठिकाणी ऑनलाईन ज्यावेळेस पीक कर्ज घेतले त्यातून बँकेतून या ठिकाणी त्यांचे पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आलेली होती, आणि त्यामधूनच या लाभार्थ्यांना 13,72,00,000 रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारचा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।